राजवीर पाटील, तुम्ही फाईव्ह बर्ड्सचे आता मेंबर आहात, टीम मेंबर आहात, तर फाईव्ह बर्ड्सबद्दल तुमचं काय म्हणणं? राजवीर पाटील हे नाव ॲक्च्युली फाईव्ह बर्ड्समुळे खूप फेमस झालेलं आहे. म्हणजे राजवीर पाटील म्हणून आधी फक्त माझे मित्र ओळखत होते किंवा घराच्या आजूबाजू लोक किंवा जे शाळेतले मित्र आहेत काय, पण फाईव्ह बर्ड्समुळे आजा मला खूप ओळखतात. म्हणजे राजवीर पाटील नाव फेमस पण झालं आहे आणि या सगळ्याचं श्रेय फाईव्ह बर्ड्सच आहे, कारण काय 1.5 वर्षापूर्वी माझा कॉन्टॅक्ट झाला होता फाईव्ह बर्ड्सशी आणि जे सुमित सर आहेत त्यांनी मला चान्स दिला, त्यांनी ओळखलं माझ्यात की मी तेवढा आउटपुट देऊ शकतो किंवा माझ्यात तेवढं आहे, त्यांनी मला चान्स दिला. आणि फाईव्ह बर्ड्सची जी टॅगलाईन आहे, वी मेक पीपल्स ड्रीम कम ट्रू, तर ही खरोखर योग्य टॅगलाईन दिलेली आहे, कारण काय ॲक्च्युअल माझा ड्रीम आता पूर्ण होताना मी बघतो आहे, पण मला कामं मिळत आहेत आणि काम करतो आहे. आणि हे प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी खूप म्हणजे महत्त्वाचं आहे, म्हणजे ओपन आहे सगळ्यांसाठी. ज्यांना ॲक्टिंगमध्ये आवड आहे, ज्यांना फिल्म मेकिंग करायचं आहे, ज्यांना डिरेक्शनमध्ये जायचं आहे, तर त्यांच्या ज्यांना पॅशन आहे या कामाबद्दल, तर त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे, कारण की इथं ॲक्च्युअलमध्ये तुमचे ड्रीम पूर्ण होतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की फाईव्ह बर्ड्स हे असं माध्यम आहे की जिथं सगळ्यांना एक संधी प्राप्त मिळणार आहे जी की बाहेर मिळत नाही आहे. हां, इथं संधी पण मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं तुम्हाला कुठलेही 1 रुपया भरायची गरज नाही आहे, कारण की बाहेर जर का तुम्ही गेला तर तुम्हाला फिया भरायला लागतात, पण इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त यामध्ये इथं तुमची शक्ती बघतात किती आहे, म्हणजे तुम्ही कितपत काम करता किंवा तुमचं आवड किती आहे काम करायची, तुम्ही किती डीपमध्ये जाऊन काम करता, म्हणजे तुमच्या पॅशनबद्दल, तुमचं पॅशन म्हणजे ॲक्टिंग असो किंवा तुमचं डिरेक्शनचं तुम्हाला शिकायचं असेल किंवा करायचं असेल ते असो, असिस्टंट डिरेक्शन असू दे. आता 16 तारखेला जो इव्हेंट होणार आहे त्यामध्ये जे नवोदित कलाकार येणार आहेत त्यांना तुमचं काय सांगणार? 16 तारखेला जी स्क्रीनिंग होणार आहे तर त्यावेळेस आमचे बरेचसे जे आत्तापर्यंत काही प्रोजेक्ट झालेले आहेत ते स्क्रीनिंगला दाखवण्यात येतील. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे अशी की त्या जे नवीन ॲक्टर्स आहेत किंवा ज्यांना फाईव्ह बर्ड्ससोबत काम करायचं त्यांना संधी देण्यात येईल, ते आमचं फाईव्ह बर्ड्स प्रोडक्शन हे जॉईन करू शकतात. तर खूप महत्त्वाचं ठरेल आहे ज्यांना खरोखर ॲक्टिंगचं आवड आहे, ज्यांना पुढे यायचं ॲक्टिंगमध्ये किंवा ज्यांना फिल्म मेकिंगमध्ये डिरेक्शनमध्ये पुढे जायचं, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल 16 तारखेचं जे प्रोजेक्ट आहे ते. आपला त्या लोकांशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो, म्हणजे ज्या लोकांना आवड आहे जे लोक येतील, तर तो एक चांगला माध्यम आहे जेणेकरून. तुमचं असं म्हणणं आहे की फाईव्ह बर्ड्सला जॉईन व्हा, नवोदित कलाकार तुम्हाला आवड आहे, तुमच्यात ती कला आहे, तुम्हाला ती सादर करायची, तुम्हाला लोकांपर्यंत आणायची आहे, तर माझं असं म्हणणं की तुम्ही नक्की फाईव्ह बर्ड्स प्रोडक्शन हे जॉईन केलंच पाहिजे. थँक्यू व्हेरी मच राजवीर पाटील. थँक्यू सो मच. अँड आज सेकंड बर्थडे फाईव्ह बर्ड्स प्रोडक्शनचा, सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे फाईव्ह बर्ड्स प्रोडक्शन. विचता ठीक आहे, प्रश्न चांगले विचारला तुम्ही बेस्ट. हा काय काय विचारला प्रश्न, म्हणजे मी तसं तयारी करतो पहिल्यापासून. फाईव्ह बर्ड्सची ओळख कशी झाली आहे ते, कारण आर्टिस्ट आहे ना, असं विचारलं ना. राजवीर पाटील ना? हा राजवीर पाटील. राजवीर पाटील थांबा, चालू झालं आहे? चालू आहे, चालू. अच्छा चालू आहे.